गाईज इंग्लिश स्पीकिंग कोर्स डेचा हा सिक्स्थ व्हिडिओ आहे गाईज जर तुम्ही फिफ्थ व्हिडिओ नसेल बघितला तर तो नक्की बघा कारण आपण फिफ्थ व्हिडिओपासून प्रीपोजिशन स्टार्ट केलेले आहेत आणि सगळे प्रिपोजिशन एकाच व्हिडिओमध्ये न घेता ते डिवाइड केलेले आहेत त्याच्यामुळे तो व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे समजेल तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आपलं पहिलं प्रिपोजिशन आहे अंडर आता अंडरचा यूज तुम्ही कोणत्या कंडिशनमध्ये करू शकता बघा अंडरचा यूज तुम्हाला खाली याच अर्थाने करायचा आहे पण कंडिशन काय आहे पहिली कंडिशन बघा नॉट फुल्ली कवर्ड म्हणजे एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती एखाद्या वस्तूच्या खाली तर आहे बरोबर पण ती पूर्ण काय कवर्ड नाही आहे पूर्ण कवर्ड पण नाही आहे आणि ती त्या वस्तूला टच पण होत नाही आहे अशा कंडिशनमध्ये तुम्हाला अंडरचा यूज करायचा आहे आता फॉर एक्झाम्पल बघा हे एक झाड आहे आणि ह्या झाडाखाली एक मुलगी आहे ही मुलगी ह्या झाडाखाली वसलेली आहे पण हे झाड पूर्णपणे ह्या मुलीला कवड आहे का नाही चारी बाजूने कवड नाही आहे फक्त ते वरच्या बाजूला तिला काय करतं शल्टर देत आहे आणि बघा तुम्ही झाड आणि मुलगी याच्यामध्ये अंतर पण भरपूर आहे मुलगी त्या झाडाला टच करत नाही किंवा झाड पण त्या मुलीला टच करत नाही अशा कंडिशनमध्ये अंडरचा यूज करायचा आहे क्लिअर याचं एक्झाम्पल बघा मुलगा झाडाखाली बसला आहे द बॉय इज सिटिंग अंडर अ ट्री द बॉय इज सिटिंग अंडर अ ट्री ट्री त्याला टच नाही करत आहे माझी बॅग खाली आहे आता तुम्ही बॅग टेबला खाली ठेवली आहे पण ती बॅग टेबलाला टच होते है का नाही माय बॅग इज अंडर द टेबल माय बॅग इज अंडर द टेबल आणि विशेष म्हणजे फुल्ली कवर्ड पण नाही आहे क्लिअर राम पलंगाखाली लपला आहे राम इज हिडन अंडर द बेड राम इज हिडन अंडर द बेड मुलं पुलाखाली उभी होती द चिल्ड्रन वर स्टँडिंग अंडर द ब्रिज द चिल्ड्रन वर स्टँडिंग अंडर द ब्रिज क्लिअर झालं तुम्हाला आता हे अंडर पहिली कंडिशन तुम्हाला क्लिअर झाली आता सेकंड कंडिशन बघा सेकंड कंडिशनमध्ये सुद्धा तुम्हाला खाली या मिनिंगनेस तुम्हाला याचा यूज करायचा आहे पण कसं खाली एज न कमी खाली पण कसं कमी म्हणजे कसं कमी एज न कमी किंवा पोजिशननं तुम्ही कमी आहेत या अर्थाने तुम्हाला याचा यूज करायचा आहे आता याचे एक्झाम्पल बघा हे मुलं दहा वर्षापेक्षा कमी आहेत बऱ्याचदा तुम्ही असं सेंटेन्स ऐकलेली सुद्धा असतील सेंटेन्स काय होईल आपलं आता इथे काय बोलले दहा वर्षापेक्षा कमी असतील म्हणजे वर्षापेक्षा कमी असतील म्हणजे ते वयानं कमी आहेत बरोबर म्हणून इथे सुद्धा तुम्ही अंडरचा यूज करायचा आहे दी चिल्ड्रन्स आर अंडर टेन चिल्ड्रन्स आर अंडर टेन किंवा अठरा वर्षाखालील असं बऱ्याच ठिकाणी लिहिलेलं असतं अठरा वर्षाखालील सिंपल छोटस साइन्टेन्स सा आहे अंडर एटीन अंडर एटीन म्हणजे अठरा वर्षापेक्षा कमी तुझ्या खाली किती लोक काम करतात आता इथे काय म्हणत आहे तुझ्या खाली किती लोक काम करत आहेत खाली म्हणजे एकदम खाली नाही की पोझिशनमध्ये म्हणजे तू किती तुझी पोझिशन कोणती आहे आणि तुझ्या पोझिशनच्या खाली किती लोक काम करतात सिंपल हाऊ मेनी पीपल वर्क अंडर यू हाऊ मेनी पीपल वर्क अंडर यू म्हणजे इथे पोझिशनच्या अर्थाने आपण इथे यूज केलेला आहे क्लिअर झालं तुम्हाला अंडरचा यूज कसा करायचा ते नेक्स्ट नेक्स्ट आहे बिलो बिलो सुद्धा खालीच पण याची कंडिशन्स वेगळे आहेत पहिलं कंडिशन बघा एखाद्या लिस्टमध्ये तुझं नाव खाली आहे किंवा तुझा नंबर खाली आहे असं म्हणायचं असेल त्यावेळेस तुम्हाला तिथे बिलोचा यूज करायचा आहे एक्झाम्पल त्याचं नाव माझ्या नावाच्या खाली आहे हिज नेम इज बिलो माय नेम हिज नेम इज बिलो माय नेम गाईज जर तुम्ही फिफ्थ व्हिडिओ नसेल बघितला तो नक्की बघा तिथे वरी या अर्थाने आपण सगळे प्रिपोजिशन बघितले आहेत जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ जेव्हा बघाल त्यावेळेस तुम्हाला आपण खाली या अर्थाने इथे बरेच प्रिपोजिशन बघत आहोत दोन्हीमधला फरक चांगल्या प्रकारे लक्षात येईल आणि प्रिपोजिशन चांगल्या प्रकारे लक्षात राहतील नेक्स्ट याचा सेकंड यूज बघा अशा वस्तूच्या खाली की ज्याला तुम्ही टच करू शकत नाही म्हणजे अशा वस्तूच्या खाली ज्याला की तुम्ही टच करू शकत नाही फॉर एक्झाम्पल अब्स्ट्रॅक्ट नाऊन आता अब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे काय आता जसं की अबस्ट्रॅक्ट नाऊन असतात त्यांना आपण टच करू शकत नाही किंवा बघू शकत नाही त्यांना फक्त फील करू शकतो हो। अशा वस्तूच्या खाली ज्यावेळेस तुम्हाला म्हणायचं असतं तिथेसुद्धा तुम्ही बिलोचा यूज करायचा आहे फॉर एक्झाम्पल पैसा प्रेमाच्या खाली आहे मनी इज बिलो लव मनी इज बिलो लव आपण प्रेम प्रेमाला टच करू शकतो का नाही किंवा त्याला बघू शकतो का नाही त्याला फक्त काय करू शकतो आपण फील करू शकतो असे अब्स्ट्रॅक्ट नाव आता ही झाली आपली सेकंड कंडिशन आता थर्ड कंडिशन बघा एखाद्या स्तराच्या खाली आपला एखादा एखाद्या स्थराच्या खाली जेव्हा तुम्हाला सांगायचं असतं त्या कंडिशनमध्ये सुद्धा तुम्ही बिलोचा यूज करू शकता खाली या अर्थाने किंवा आपल्या बॉडी पार्ट एखाद्याच्या आपल्या बॉडी पार्टविषयी बोलताना सुद्धा तुम्ही बिलोचा यूज करू शकता एक्झाम्पल बघा त्याचं बोट पाण्याखाली आहे आता त्याचं बोट पाण्याखाली आहे एक तर हा आपला आहे बॉडी पार्ट पहिला सेकंड काय आहे पाणी आहे पाणी हा एक स्तर आहे आणि त्याच्या खाली तुम्ही तुमचं बोट आहे म्हणतात बऱ्याचदा आपण जगमध्ये पाणी घेऊन त्याच्यात बोट घालतो म्हणजे ते आपलं बोट त्या पाण्याच्या खाली जातं अशी कंडिशन सेंटेन्स काय होईल हिज फिंगर इज बिलो वॉटर हिज फिंगर इज बिलो वॉटर एखाद्या स्तराच्या खाली क्लिअर आता नेक्स्ट कंडिशन बघा जेव्हा तुम्हाला लेंथ हाईट किंवा वेट यामध्ये खाली किंवा कमी असं म्हणायचं असेल त्या कंडिशनमध्ये सुद्धा तुम्ही बिलोचा यूज करू शकता एक्झाम्पल याची लांबी पाच फुटापेक्षा कमी आहे आता इथे आप लेंथबद्दल बोलत आहोत बरोबर सेंटेन्स होईल लेंथ ऑफ धिस इज बिलो फाय फीट लेंथ ऑफ धीस इज बिलो फाय क्लिअर झालं तो पाच फुटापेक्षा कमी आहे ही इज बिलो फाय फीट ही इज बिलो फाय फीट रामच्या नाकाखाली डाग आहे आता मी सांगितलं बॉडी पार्टविषयी जर खाली या अर्थाने बोलायचं असेल तर तिथे सुद्धा तिथेसुद्धा तुम्ही बिलोचा यूज करायचा आहे सेम बनवा मग सेंटेंस राम हॅज स्कार बिलो हिज नोज राम हॅज स्कार बिलो हिज नोज क्लिअर झालं बिलो अंडर आणि बिलो क्लिअर झालेला आहे नेक्स्ट बघा नेक्स्ट आहे बिनीत किंवा अंडरनीत बिनीत किंवा अंडरनीत आता याच्या कंडिशन बघा बिनीत किंवा अंडरनीत एखाद्या वस्तूच्या खाली एखाद्या वस्तूच्या खाली पण पूर्णपणे टच होईल या कंडिशनमध्ये तुम्हाला बिनीत आणि अंडरनीत या दोन्ही पैकी एकाचा यूज करायचा आहे एखाद्या वस्तूच्या खाली पण आहे पण पन पूर्णपणे टच झालेली कंडिशन आता तुम्ही म्हणाल कसं फॉर एक्झाम्पल एक बुक आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक पेन ठेवली आणि बुक बंद केली अशा कंडिशनमध्ये द पेन इज बिनीत द बुक किंवा अंडरनीत द बुक असं होईल हे सेंटेन्स कारण बुकनं पूर्णपणे त्या पेनला काय केलं आहे कवर आहे आणि जी ती पेन आहे ती पूर्णपणे बुकच्या मध्ये आहे अशी कंडिशन एक्झाम्पल बघा माझी रूम तुझ्या रूमच्या खाली आहे माझी रूम तुझ्या रूमच्या खाली आहे आता माझी रूम आहे आणि त्याच्या एक्झॅक्ट खाली त्याच्या खाली तुझी रूम आहे म्हणजे माझ्या रूमनं तुझ्या रूमला पूर्णपणे काय केलेला आहे टच केलेला आहे कारण हा फ्लोअर एकच आहे त्याच्या खाली तुझी रूम आहे बरोबर अशा कंडिशनमध्ये मा सुद्धा माय रूम इज बिनीथ युअर रूम माय रूम इज बिनीथ युअर रूम किंवा माय रूम इज अंडर नीथ युअर रूम क्लिअर पैसा उशी खाली आहे मनी इज बिनीत द पिलो मनी इज बिनीत द पिलो कारण पिलो पिलोनं पैशाला पूर्णपणे टच केलेला आहे अशी कंडिशन क्लिअर झालं तुम्हाला बिलो आता अंडर आणि बिनीत याच्यामधलं तुम्हाला चांगल्या प्रकारे डिफरन्स लक्षात आलेला असणार आहे नेक्स्ट नेक्स्ट आहे आपलं डाऊन याचा सुद्धा यूज सेम खाली या अर्थाने करतात पण कसा खाली जसं की आपण अपचा यूज केला तर डे फिफ्थच्या व्हिडिओमध्ये आपण अपचा यूज बघितला वरील अर्थाने सेम एक् सेम त्याच्या अपोजिट तुम्हाला डाऊनचा यूज करायचा आहे खाली या अर्थाने म्हणजे खालच्या दिशेने जे खाल काही मोमेंट्स होतात त्या अर्थाने डाऊनचा यूज करायचा आहे क्लिअर तुम्ही तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही या दोन्हीमध्ये कम्पेअर करू शकता जेणेकरून तुम्हाला चांगलं रेकग्नाइज होईल आणि लक्षात राहील आता बघा एक्झाम्पल खाली आहे कम डाऊन खालच्या दिशेने मुवमेंट्स होते खाली हे म्हणत आहे कम डाऊन पाण्याचा स्तर खाली जात आहे कारण पाण्याचा स्तर जो आहे तो खाली जात आहे म्हणजे खालच्या दिशेने मुवमेंट्स होत आहे वॉटर लेवल इज गोइंग डाऊन वॉटर लेवल इज गोइंग डाऊन आता किमती कमी होत आहेत सिंपल प्राईसेस आर गोईंग डाऊन प्राईसेस आर गोइंग डाऊन आता बऱ्याचदा आपण म्हणतो खाली बघू नकोस डोंट लुक डाऊन डोंट लुक डाऊन किंवा बऱ्याचदा एखाद्या वस्तूमध्ये वहीमध्ये लिहून घे या अर्थाने सुद्धा तुम्ही डाऊनचा यूज करू शकता हे ली असं जेव्हा म्हणतो त्याला आपण इंग्लिशमध्ये कसं लिहितो राईट इट डाऊन राईट इट डाऊन म्हणजे हे लिहून घे क्लिअर झालं डाऊन आणि तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ फिफ्थ व्हिडिओ आणि हा व्हिडिओमध्ये कम्पेअर कराल तेव्हा डाऊन आणि अप हे सुद्धा कम्पेअर करा जेणेकरून तुम्हाला खाली आणि वरी यासाठी कोणतं प्रिपोजिशन एक्झॅक्टली यूज करायचं ते लक्षात येईल आता आपलं नेक्स्ट आहे इन इन हे सगळ्यात जास्त यूज कर केलं जाणारं प्रिपोजिशन्स आहे त्याच्यामुळं खूप लक्ष देऊन बघा याचे खूप वेगवेगळे यूज आहेत पूर्णपणे मी चांगल्या प्रकारे होईल तेवढा डिटेलमध्ये तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करत आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही प्रिपोजिशनचा व्हिडिओ बघावा लागणार नाही तर व्हिडिओ लक्षपूर्वक बघा आता इन आता इन यूज करायचं कंडिशन्स बघा पहिली कंडिशन काय आहे वेळेसोबत विथ टाईम कसं इन वन डे इन वन आर इन टू आर इन टू थाउजंड इन वन मंथ इन वन वीक इन समर इन विंटर इन रेनी सीजन इथे सुद्धा तुम्हाला इंच यूज करायचा आहे इन द मॉर्निंग इन द इवनिंग यांच्यासोबतसुद्धा तुम्हाला इंच यूज करायचा आहे In March, in June, in December, इन, आँ आँ इन मार्च इन जून इन डिसेंबर महिन्यासोबतसुद्धा तुम्हाला इनचा यूज करायचा आहे क्लिअर झालं हे तुम्हाला पाठ करायचं आहे आणि चांगलं लक्षात ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला चांगलं समजेल पण तुम्ही बघितलं असाल आपण ज्यावेळेस संडे मंडे म्हणतो तिथे आपण ऑनचा यूज केलेला आहे ऑन संडे ऑन मंडे पण ज्यावेळेस आपण मंथबद्दल बोलतो तेव्हा काय यूज करायचं आहे इन मार्च इन जून इन डिसेंबर क्लिअर आता सेकंड कंडिशन बघा एखाद्या वस्तूच्यामध्ये एखाद्या वस्तूच्यामध्ये म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टच्यामध्ये ज्यावेळेस तुम्हाला असं म्हणायचं असतं किंवा एखाद्या जागेच्यामध्ये असं म्हणायचं असतं त्या कंडिशनमध्ये सुद्धा तुम्ही इनचा यूज करायचा आहे एक्झाम्पल बघा इन द मोबाईल एक वस्तू आहे ही इन द बुक इन द जग इन द कार इन द बॅग इन द रूम क्लिअर जागेमध्ये किंवा एखाद्या वस्तूमध्ये या कंडिशनच्या अर्थाने आता याचं एक्झाम्पल बघा मी हे पुस्तकात वाचलं बऱ्याचदा आपण असे सेंटेन्स बघतो मी हे पुस्तकात वाचलं म्हणजे तुम्ही काय केलं एखाद्या वस्तूमध्ये आपण म्हणलं ना एखाद्या ऑब्जेक्टमध्ये किंवा एखाद्या एक, एक जागेमध्ये असेल त्यावेळेसुद्धा तुम्हाला इनचा यूज करायचा आहे सेंटेन्स काय होईल आय हॅव रेड इट इन द बुक आय हॅव रेड इट इन द बुक तो कार मध्ये आहे एखाद्या वस्तूमध्ये ही इज इन द कार ही इज इन द कार आता तसंच मी म्हणलं एखाद्या जागेमध्ये आता जागेमध्ये म्हणजे काय आता बऱ्याचदा काय होतं एन म्हणजे चारही बाजूनं बंद आहे एखादी जागा आहे समजा एखादी रूम आहे आणि ती चारही बाजूनं बंद आहे अशा ठिकाणी जर कोणी त्या रूमच्या मध्ये आहे म्हणायचं असेल तिथे सुद्धा तुम्हाला इंचा यूज करायचा आहे एखादी जागा चारही बाजूनी बंद आहे एनक्लोज्ड आहे अशा कंडिशनमध्ये जर तिथे कोणी म मा, मध्ये आहे असं म्हणायचं असेल तिथेसुद्धा तुम्हाला इनचा यूज करायचा आहे असा एक्झाम्पल बघा जसं की इन द ऑफिस इन द स्कूल अशा प्रकारे एक्झाम्पल बघा राम ऑफिसमध्ये काम करतो राम वर्क्स इन द ऑफिस राम वर्क्स इन द ऑफिस तो ऑफिसमध्ये काम करतोय चारी बाजूनी काय बंद आहे आणि तो मध्ये काम करतोय अशा कंडिशनमध्ये सुद्धा तुम्हाला इनचा यूज करायचा आहे मी या आठवड्यात परत येईन आता तुम्हाला सांगितलं मी इन अ वन वीक इन अ वन डे आता या आठवड्यात म्हणलं आहे म्हणून ते सुद्धा इनचा यूज होईल आय विल रिटर्न इन धिस वीक आय विल रिटर्न इन धिस वीक आता सकाळी खूप थंडी होती सकाळी खूप थंडी होती मी सांगितलं तुम्हाला इन द मॉर्निंग इन द इव्हनिंग क्लिअर म्हणून इथे सेंटर्स काय होईल इट वॉज व्हेरी कोल्ड इन द मॉर्निंग इट वॉज व्हेरी कोल्ड इन द मॉर्निंग तसंच मी जूनमध्ये जन्मलो होतो आता मी तुम्हाला सांगितलं होतं की मंथसोबत मंथमध्ये जर म्हणायचं असेल त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला इंचा यूज करायचा आहे आय वॉज बॉर्न इन जून आय वॉज बॉर्न इन जून मी अर्ध्या घंट्यात निघेन तर so, हा अर्ध्या घंट्यात बोलला आहे इथे सुद्धा इन येणार आहे आय विल लिव्ह इन हाफ अँड आवर्स आय विल लिव्ह इन हाफ अँड आर क्लिअर झालं तुम्हाला इथंपर्यंत क्लिअर झालं गुड नेक्स्ट बघा आता तर नेक्स्ट कंडिशन बघा मोठ्या मोठ्या जागेसाठी किंवा एखाद्या देशासाठी किंवा एखाद्या मोठ्या शहरासाठी इथे सुद्धा तुम्हाला इनचा यूज करायचा आहे कसा इन इंडिया इन मुंबई इन दिल्ली इन अमेरिका अशा प्रकारे एक्झाम्पल मी मुंबईत राहतो आता मुंबई ही एक खूप मोठं शहर आहे म्हणून तुम्ही मुंबईमध्ये म्हणत असाल त्यावेळेस तुम्हाला इनचा यूज करायचा आहे आय लिव्ह इन मुंबई आय लिव्ह इन मुंबई माझा भाऊ अमेरिकेत राहतो एखाद्या देशात म्हणायचा असेल तिथे सुद्धा इंचा यूज करायचा मी जसं सांगितलं इथे सुद्धा मग इन द अमेरिका येईल ना बनवा सेंटेन्स माय ब्रदर लिव्ज इन अमेरिका माय ब्रदर लिव्ह इन अमेरिका क्लिअर झालं तुम्हाला इन आता इन कसं यूज करायचं मला वाटतं तुम्हाला टोटली क्लिअर झालेलं असणार आहे बरोबर आता आपलं नेक्स्ट आहे सगळ्यात जास्त यूज केलं केलं जाणारं सेकंड प्रिपोजिशन आहे ॲट ॲट बघा कधी कर यूज करायचं आता ॲट यूज करण्याची कंडिशन बघा पहिली कंडिशन एखाद्या पॉईंटबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा तुम्हाला ॲटचा यूज करायचा आहे कसा एखाद्या आपण पॉईंटबद्दल म्हणजे एखाद्या लोकेशनबद्दल बोलत असतो फॉर एक्झाम्पल आता समजा ह्या एरियामध्ये इथे बसस्टॉप आहे तर तुम्ही ह्या बसस्टॉपबद्दल बोलत आहात त्यावेळेस तुम्ही काय म्हणा ॲट द बसस्टॉप किंवा ह्या एरियामध्ये इथे ऑफिस ऑफिस आहे ॲट द ऑफिस कारण ते लोकेशन सारखं आपण ज्यावेळेस एखादा पॉईंट लोकेशन सारखं ज्यावेळेस आपण बोलत असतो त्यावेळेस तुम्हाला ॲटचा यूज करायचा आहे ॲट द स्टोअर एखादा पॉईंटच आहे तो पण ॲट द गेट हा पण एक पॉइंटच मानला जातो ॲट द स्कूल अशा प्रकारे एखाद्या पॉईंटबद्दल म्हणजे एखाद्या लोकेशन एखाद्या पॉईंटबद्दल जेव्हा लोकेशन सारखा यूज करतो त्या ठिकाणी तुम्हाला ॲटचा यूज करायचा आहे अच्छा एक्झाम्पल बघा राम बस वर उभा आहे आता बस स्टॉपवर उभा आहे म्हणजे काय बसच्या टॉपवर जाऊन उभा नाहीये तर त्या लोकेशनवर उभा आहे त्या वर उभा आहे आपलं काय होईल सेंटेन्स मग राम इज स्टँडिंग ॲट द बस स्टॉप राम इज स्टँडिंग ॲट द बस स्टॉप मी हॉस्पिटलमध्ये आहे आता मी हॉस्पिटलमध्ये आहे इथे बघा थोडं कन्फ्यूज होताल तुम्ही कन्फ्यूज व्हाल थोडं लक्ष द्या जेव्हा तुम्ही म्हणता मी हॉस्पिटलच्या मधी आहेत तुम्ही जर हॉस्पिटलच्या मधी आहात असं जर तुम्हाला म्हणायचं असेल जो की पूर्ण चारी बाजूनं बंद आहे अशा कंडिशनमध्ये तेव्हा तुम्हाला इंच यूज करायचा आहे पण जनरली समजा तुम्हाला तुमच्या तुमच्या फ्रेंड्सचा फोन आला आणि तो विचारतो की तू कुठे आहेस तर तुम्ही सिम्पल म्हणताय तुम्ही हॉस्पिटलमध्ये जात आहेत हॉस्पिटलच्या त्या लोकेशन जवळ आहात आणि तुम्ही म्हणताय की मी हॉस्पिटलमध्ये आहात आपण सांगत नाही आपण जनरली असंच बोलतो की मी हॉस्पिटलमध्ये आहे बरोबर अशा कंडिशनमध्ये तुम्ही चारही बाजूनं जिकडे बंद आहे तिकडे नाही आहेत पण ते हॉस्पिटल हा जे लोकेशन आहे त्याच्या जवळपास कुठेतरी आहात त्या कंडिशनमध्ये तुम्हाला त्या कंडिशनमध्ये सुद्धा तुम्हाला ऍटचा यूज करायचा आहे मग सेंटेस्ट काय होईल आपलं आय एम ऍट द हॉस्पिटल ऍट द हॉस्पिटल म्हणजे तुम्ही हॉस्पिटलच्या एकदम मध्ये नाही इन द हॉस्पिटल म्हटलं तर तुम्ही एक्झॅक्टली हॉस्पिटलच्या मध्ये असणार ऍट द हॉस्पिटल म्हटलं की तुम्ही हॉस्पिटलच्या कुठेतरी आजूबाजूला आहात मध्ये नाही आहेत क्लिअर आता नेक्स्ट कंडिशन बघा एखादे स्मॉल प्लेसेस साठी सुद्धा तुम्हाला म्हणजे छोट्या शहरासाठी किंवा छोट्या जागेसाठी तुम्हाला ॲटचा यूज करायचा आहे कसा बघा मी मुंबईत कांदिवलीला राहतो आता मुंबई हे एक मोठं शहर आहे आणि कांदिवली त्यातला एक छोटासा पॉईंट आहे अशा पॉईंटला तो असे पॉईंट तुम्हाला इंडिकेट्स करायचे असतात त्यावेळेस तिथे ॲटचा यूज करायचा बरोबर सेंटेन्स काय होईल आय लिव्ह ॲट कांदिवली इन मुंबई आय आय ॲट कांदिवली इन मुंबई आपण इन मुंबई मोठं शहर आहे म्हणून आपण इन घेतलं जसं की इनच्या यूजमध्ये आपण बघितलं आहे इन मुंबई आणि कांदिवली काय आहे मुंबईमधला एक छोटासा पॉईंट आहे एक छोटंसं लोकेशन आहे म्हणून तिथे तुम्ही काय घेतलं ॲट घेतलं क्लिअर आता नेक्स्ट कंडिशन बघा पॉईंट ऑफ टाईम म्हणजे निश्चित वेळेसाठी सुद्धा तुम्ही ॲटचा यूज करायचा आहे फॉर एक्झाम्पल ॲट सिक्स ओ क्लॉक ॲट नाईट ॲट डिनर ॲट लंच ॲट नोन हे काय आहे एकदा फिक्स टाइमिंग आहे त्याचे किंवा फिक्स पॉईंट ऑफ टाईम आहे म्हणून इथे सुद्धा तुम्हाला ॲटचा यूज करायचं आहे एक्झाम्पल तो, तो सहा वाजता येतो सहा फिक्स टाईम आहे फिक्स पॉईंट ऑफ टाईम आहे बनवा सेंटेन्स ही कम्स ॲट सिक्स ओ क्लॉक ही कम्ज ॲट सिक्स ओ क्लॉक ती रोज दहा वाजता अभ्यास करते फिक्स टाईम आहे सी स्टडीज ॲट टेन ओ क्लॉक एव्हरी डे सी स्टडीज ॲट टेन ओ क्लॉक एव्हरी डे किंवा सी स्टडीज ॲट टेन ओ क्लॉक डेली क्लिअर झालं फिक्स टाईम ऑफ कळालं तुम्हाला कशाप्रकारे यूज करायचा आहे पॉईंट uh, ऑफ टाईमसाठी कशाप्रकारे यूज करायचा आहे तुमच्या लक्षात आलेलं आहे आता नेक्स्ट कंडिशन बघा किमतीसाठी किमतीसाठी सुद्धा तुम्ही ॲटचा uh, यूज करू शकता कशाप्रकारे द प्रायजेस ऑफ पेट्रोल हॅज बीन द प्राईजेस ऑफ पेट्रोल हॅज बीन रेज्ड ॲट 90 म्हणजे काय म्हणतंय साठी सुद्धा तुम्हाला मी सांगितलं की ॲटचा यूज करायचा आहे नेक्स्ट कंडिशन आहे फेस्टिवल सोबत किंवा एखाद्या सोबत ते सुद्धा तुम्ही ॲटचा यूज करू शकता फॉर ए कसं बघा ॲट होली ॲट दिवाली ॲट बर्थडे किंवा ॲट द पार्टी अशा कंडिशनमध्ये एक्झाम्पल मी दिवाळीला घरी येईन आय विल कम होम ॲट दिवाली आय विल कम होम ॲट दिवाली किंवा मी होळीला घरी येईन आय विल कम ॲट होली आय विल कम ॲट होली अशा प्रकारे फेस्टिवल किंवा इव्हेंट यासाठी यासाठी सुद्धा तुम्ही ॲटचा यूज करू शकता हे क्लिअर झालं तुम्हाला ॲट इन ॲट अंडर बिनीथ हे क्लिअर झालेलं आहे बरोबर डाऊनसुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे बघितलं आहे नेक्स्ट आहे आपण खूपदा यूज करतो या प्रिपोजिशनचा फ्रॉम आता फ्रॉम बघा कधी यूज करायचं लक्ष द्या याची पहिली कंडिशन आहे एखाद्या स्थानाहून येण्यासाठी किंवा जाण्यासाठी या कंडिशनमध्ये फ्रॉमचा यूज करायचा आहे फॉर एक्झाम्पल राम मुंबईहून येतो राम राम मुंबईहून येतो राम इज कमिंग फ्रॉम मुंबई राम इज कमिंग फ्रॉम मुंबई म्हणजे तो एखाद्या स्थानाहून एखाद्या स्थानी येणे किंवा जाणे या अर्थाने आपण यूज करायचा मी तुम्हाला बोललेले आहे म्हणून हे सेंटेन्स ने आपण केलं सेकंड कंडिशन आहे पॉईंट ऑफ टाइम सांगण्यासाठी सुद्धा तुम्ही फ्रॉमचा यूज करू शकता आता कसा बघा एक्झाम्पल मी उद्यापासून येणार नाही उद्यापासून म्हणजे उद्याचा हा जो काही पॉईंट आहे पॉईंट तुम्ही म्हणजे एखादी फिक्स वेळ नाही आहे याच्यामध्ये फक्त पॉईंट सांगितलेला आहे अशा कंडिशनमध्ये आय विल नॉट कम फ्रॉम टुमॉरो आय विल नॉट कम फ्रॉम टुमॉरो अशा प्रकारे तुम्हाला पॉईंट ऑफ टाईम सांग सांगण्यासाठी सुद्धा फ्रॉमचा यूज करायचा आहे ॲट आणि फ्रॉम मध्ये कन्फ्यूज होऊ नका तिथे सुद्धा ही है, है? है, कंडिशन आहे पण तिथं मी कसं सांगितलेलं आहे ते तुम्ही एकदा लक्ष देऊन बघा जेणेकरून तुम्हाला दोन्ही मधला डिफरन्स कळेल थर्ड कंडिशन आहे एखाद्या सोर्सच्या थ्रू काहीतरी करणे एखाद्या सोर्स थ्रू काहीतरी करणे आणि या कंडिशनमध्ये सुद्धा तुम्ही फ्रॉमचा यूज करू शकता तो कसा बघा मी रामकडून ऐकलं आता मी काय केलं हे मला स्वतः केलं का मी नाही मला काय केलं एखाद्या सोर्स करून हे कळालं म्हणजे मला राम राम हा माझा काय झाला एक सोर्स झाला त्याच्या थ्रू मला ऐकण्याचं जे काही मी ऐकलं ते मला कळालं तुम्ही काय म्हणता मी हे रामकडून ऐकलो अशा कंडिशनमध्ये सुद्धा तुम्ही फ्रॉमचा यूज करायचा आहे आय हड इट फ्रॉम राम आय हर्ड इट फ्रॉम राम मी हे पुस्तकातून लिहिलं आहे मी हे पुस्तकातून लिहिलं आहे किंवा मी हे पुस्तकातून लिहिलं म्हणजे पुस्तक हे तुमचं सोर्स झालं माध्यम झालं आय आय रोट इट फ्रॉम द बुक आय रोट इट फ्रॉम द बुक आय रोट इट फ्रॉम द बुक विहिरीतून पाणी काढ आता विहिरीतून पाणी काढ म्हणताय विहिरीतून विहिरीतून जर पाणी काढायचं असेल तर तुम्हाला दोरीची मदत घ्यावी लागेल एखाद्या बकेटची तुम्हाला हेल्प घ्यावी लागेल म्हणजे या थ्रू तुम्ही ते पाणी काढणार आहात अशा कंडिशनमध्ये सुद्धा सांगितलं मी तुम्हाला एखाद्या सोर्स थ्रू जर तुम्ही एखादं कार्य करत असाल तिथे सुद्धा तुम्हाला फ्रॉमचा यूज करायचा आहे ड्रॉ द वॉटर फ्रॉम अ वेल 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 क्लिअर झालं तुम्हाला फ्रॉर्म आय होप थोडं पहिल्यांदा थोडं कन्फ्युजिंग वाटेल जर तुम्हाला थोडं कन्फ्युजिंग वाटत असेल किंवा कन्फ्यूज होत असाल तर काय करायचं आहे व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि ते परत एकदा ऐकायचं आहे जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल मी हे सगळं अगदी इझी लँग्वेजमध्ये तुम्हाला समजेल अशा शब्दातच सांगत आहे ज्यात कोणताही ग्रॅमॅटिकली किंवा कोणतेही मोठे मोठे वर्ड्स यूज करत नाही आहे नेक्स्ट प्रिपोजिशन आहे ऑफ ओ डबल एफ ऑफ आता इथे बघा एखाद्या जागेवरून वेगळे होण्याच्या उद्देशाने एखाद्या जागेवरून एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट वेगळे होण्याच्या उद्देशाने तुम्हाला ऑफचा यूज करायचा आहे ते पण कसं खालच्या बाजूने बरोबर आता फॉर एक्झाम्पल माकड झाडावरून पडलं माकड काय होतं झाडावर होतं आणि तो पडलं म्हणजे तो झाडापासून वेगळा झाला आणि तो खाली पडला अशा कंडिशनमध्ये मंकी फेल ऑफ द ट्री मंकी फेल ऑफ द ट्री म्हणजे तो झाडापासून काय झाला वेगळा झाला टेबलावरून कप हालो आता टेबलावर कप ठेवला आणि तुम्ही म्हणताय तो हालो म्हणजे तो कप तुम्ही काय करताय टेबलापासून वेगळा करताय ही कंडिशन सुद्धा ऑफने करायची आहे तुम्हाला मू द काप ऑफ द टेबल मू द काप ऑफ द टेबल मू द काप ऑफ द टेबल बऱ्याचदा काय होतं ऑफ आणि फ्रॉममध्ये सिमिलेरिटी तुम्हाला लक्षात येते ना आपण तिथे बऱ्याचदा ऑफच्या ठिकाणी फ्रॉमचा यूज करतो थोडंसं लक्ष द्या तुम्हाला थोडीशी त्याची कंडिशन कळाली तर तुम्ही एक्झॅक्टली ऑफ आणि ऑफ कुठे यूज करायचं किंवा फ्रॉम कुठे यूज करायचं हे तुम्हाला कळून जाईल नेक्स्ट दूर रहा या अर्थाने सुद्धा तुम्ही या कंडिशनमध्ये सुद्धा ऑफचा यूज करू शकता फॉर एक्झाम्पल फुलापासून दूर राहा बऱ्याचदा म्हणतो आपण फुलापासून दूर राहा कीप ऑफ द फ्लार्स कीप ऑफ द फ्लार्स क्लिअर झालं ऑफचा एवढाच यूज लक्षात ठेवा दुसरे जास्त यूज लक्षात ठेवण्यापेक्षा हे मेन मेन यूज तेवढे लक्षात ठेवा आय होप तुम्हाला इथेपर्यंत सगळे प्रिपोजिशन्स लक्षात आलेले असेल आता जे काही प्रिपोजिशन्स उरलेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत म्हणजे सेव्हेथ डे सेवन्थमध्ये घेणार आहोत याचं कारण की सगळे जर मी एखाद्या एक वि एकाच व्हिडिओमध्ये केले तर व्हिडिओ खूप लाँग बनेल आणि तुम्हाला तो, तो बघण्यासाठी थोडंसं अवघड होईल म्हणून मी छोटे छोटे पार्ट करत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा नाही समजलं व्हिडिओ पॉज करा परत बघा पण पर पूर्णपणे समजून घ्या आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब जरूर करा